नमस्ते, क्रिटिकल एनालिसिस ऑफ वीडियो इवोल्यूशंस अकिलीज हिल्स या डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स यांच्या गंभीर विश्लेषणात्मक लेखावर आधारित उत्क्रांतीचा बायबलमधील अर्थ या व्हिडिओ मालिकेतील पुढील भागामध्ये म्युटेशन उत्परिवर्तन म्हणजे काय हे समजून घेत असताना बिंदू उत्परिवर्तन हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. या भागामध्ये जनुक नक्कल म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. नवीन जीन्स कसे विकसित किंवा उत्क्रांत होतात, जसे आपण भाग एकमध्ये शिकलो आहोत, जनुक हा DNA चा एक लांबलचक धागा असतो ज्यामध्ये कशासाठी तरी काही माहिती असते, त्याची सांकेतिक भाषा असते, असा प्रोटीन किंवा प्रोटीनचा समूह. बिंदू उत्परिवर्तन ते तयार करत असलेल्या प्रोटीनच्या प्रकारात बदल करून जनुकातील माहितीचे छोटे तुकडे संपादित करतात. ही छोटी संपादने उत्क्रांतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. परंतु समजा जर आपण एका फुलातील जनुकांची तुलना डॉल्फिनच्या जनुकांशी केली तर सर्वसाधारणपणे त्यांच्यामध्ये अनेक समान जीन्स असूनसुद्धा डॉल्फिनमध्ये पूर्णपणे वेगळे नवीन जीन्स असतात जे फुलांमध्ये नसतात. फुलांमध्ये देखील वेगळे जीन्स असतात जे डॉल्फिनमध्ये आढळत नाहीत. हे निरीक्षण प्रश्न विचारण्यास भाग पाडते, पूर्णपणे नवीन जीन्स कसे विकसित होतात. बिंदू उत्परिवर्तन याच्या स्पष्टीकरणासाठी पुरेसे नाहीत. असे दिसून आले की गेल्या काही वर्षात शास्त्रज्ञांनी नवीन जनुकांच्या उत्क्रांतीसाठी नैसर्गिक यंत्रणेद्वारे अनेक शोध लावले आहेत. सर्वात सामान्य आणि चांगल्या प्रकारे समजला जाणारा मार्ग म्हणजे हुबेहूब नक्कल, त्यानंतर पुढील उत्परिवर्तन. तुमचा अंदाज बरोबर आहे. हुबेहूब नक्कल घटना एक विशेष प्रकारचे उत्परिवर्तन आहे ज्यामध्ये अनुवांशिकतेच्या जनुकीय सांकेतिक भाषेच्या तुकड्याची हुबेहूब नक्कल केली जाते आणि प्राण्याच्या DNA मध्ये ती पुन्हा समाविष्ट केली जाते. नैसर्गिकरित्या सर्व वेळ नक्कल घटना होत असतात. त्या जर लहान भागात असतील तर काही अक्षरे किंवा न्यूक्लिओटाइड्स लांब असू शकतात. इतर अनेक वेळेस नाट्यमयरित्या सजीवाच्या अनुवांशिक सांकेतिक भाषेची लांबी वाढवून संपूर्ण जीन्सची नक्कल केली जाऊ शकते. नकलेदरम्यान आणि त्यानंतरच्या पिढ्यांमध्ये पुढे नवीन जनुकामध्ये उत्परिवर्तन होऊ शकते आणि पूर्णपणे नवीन अनुवांशिक माहितीला जन्म देऊ शकते. ही माहिती म्हणजे नवीन नक्कल नवीन कार्यासह नवीन प्रोटीनसाठीची सांकेतिक भाषा असते. शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत अनेक वेळा नक्कल घटनांचे थेट निरीक्षण केले आहे. यामुळे ते आता कोणत्याही सजीवाच्या अनुवांशिक सांकेतिक भाषेचे परीक्षण करू शकतात. भूतकाळातील नक्कल घटनेच्या ज्ञात स्वाक्षरी ते प्राण्यात शोधू शकतात आणि सुरू होते विशिष्ट जनुकांची उत्क्रांती कशी होते हे समजून घेण्याची प्रक्रिया. येथे आपण जीन नकलेमधून उद्भवलेल्या 3 वैशिष्ट्यांकडे पाहू. डॅशंट्स विचित्र आकाराचे पण शक्तिशाली पायाचे श्वान, पाने खाणाऱ्या माकडांचे अद्वितीय पाचक उत्प्रेरक आणि शेवटी सापाच्या विषाची उत्क्रांती. पहिल्या दृष्टिक्षेपात तुम्ही विचार करण्याच्या मोहात पडाल की डॅचशन्सचे लहान पाय हे कदाचित व्यंग आहे. याउलट या श्वानाच्या पायांचा अनोखा आकार त्याला आश्चर्यकारकपणे शक्तिशाली खोदणारा बनवतो आणि सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे ससे, ग्राउंड हॉक्स आणि बॅचर्ससारख्या
अगदी लहान प्राण्यांना लहान खंदकातून बाहेर काढण्यासाठी उपयोगी ठरतो. इतर श्वान केवळ अशा साहसांचे स्वप्न पाहू शकतात. डॅचशन्सच्या DNA कडे पाहता संशोधकांना असे आढळले आहे की त्यांचे अद्वितीय पाय आहेत नक्कल घटनेचा परिणाम. FGF4 नावाचे जनुक कॉपी करून त्यांच्या DNA मध्ये इतरत्र मिसळले होते. नवीन जनुकाने अशा प्रकारे प्रोटीन तयार केले ज्याने त्यांच्या वाढत्या हाडांशी अशा प्रकारे संवाद साधला की श्वानांच्या पायांना नवीन आकार मिळाला आणि प्राण्यांसाठी पूर्णपणे शिकारीचे नवीन दालन उघडले गेले. ज्या माणसांना हा गुणधर्म आवडला त्यांनी मूळ श्वान इतर अनेक श्वानांबरोबर पाळला. अखेरीस त्यांनी अनेक नवीन श्वानांच्या जातींना जन्म दिला आणि सिद्ध केले की कधीकधी अगदी विचित्र उत्परिवर्तन योग्य वातावरणात अत्यंत फायदेशीर ठरू शकते. आता व्हिएतनाममधील ड्यूक लंगूर या पाने खाणाऱ्या माकडाचे एक आकर्षक उदाहरण पाहू. आशियातील अनेक माकडांच्या प्रजाती पानांशिवाय जवळजवळ काहीही खात नाहीत. हा आहार मानवांना आणि बहुतेक आदि मानव वानरांना मुख्य पोट समस्येसाठी कारणीभूत ठरला. माकडांनी अनेक रूपांतरांच्या मदतीने पाचनक्रियेत हा आश्चर्यकारक पराक्रम केला. ज्यापैकी एक जो प्रथम केला गेला तो म्हणजे जीन नक्कल. RNase 1 हे प्रोटीन आहे जे तुमच्या पेशी आणि रक्तात सर्वत्र आढळते. प्रयोगातून असे दिसून आले आहे की हे प्रोटीन आपल्या पेशींना विषाणू जीन्सला जोडून आणि तोडून विषाणूंच्या विरुद्ध लढण्यास मदत करते. तुमच्या आतड्यांमध्ये RNase 1 असेच समान कार्य करते परंतु अगदी वेगळ्या उद्देशासाठी. तेथे तुम्ही सेवन केलेल्या अन्नाच्या पेशींमधून ते जीन्स तोडते आणि जीन्स पोषक तत्वांमध्ये रूपांतरित करते जी तुमचे शरीर शोषून घेऊ शकतात. मानवांच्या आतड्यांमधील pH पातळी किंवा आम्ल पातळी पेशींच्या pH पातळीसारखीच असते. ही RNase 1 ची एक आवृत्ती तुमच्या शरीरात व्हायरसशी लढण्याचे उत्तम कार्य करते तर दुसरी तुमच्या आतड्यांमध्ये अन्न पचविण्याचे. खरे तर पाने खाणाऱ्या माकडांचे आतडे अधिक अम्लीय असते. हे ॲसिड यासाठी उपयोगी ठरते की ते कच्च्या पानांच्या पेशींच्या कठीण भिंती तोडते. परंतु दुर्दैवाने अतिरिक्त आम्ल देखील RNase 1 प्रोटीनला जे आम्लास अत्यंत संवेदनशील असतात मंदावते. शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की या तुलनेत अलीकडील नक्कल जी माकडांच्या RNase 1 जनुकाने केली त्यामुळे ही समस्या दूर झाली आहे. मूळ जनुक अजूनही सामान्य प्रोटीन बनवते जे संसर्गाविरुद्ध लढण्यास मदत करते. परंतु नवीन जनुक नक्कल झाल्यानंतर हळूहळू उत्परिवर्तनाचा संचय करू लागले जे ॲसिडमध्ये कार्य करण्यासाठी अधिक आणि अधिक सक्षम झाले. येथे हे एक स्पष्ट उदाहरण आहे. एकच जनुक जे एकेकाळी 2 वेगळ्या कामांवर ठीक होते नंतर नक्कल केले गेले आणि तेव्हापासून जीन्स तज्ज्ञ होऊन 2 वेगवेगळ्या कामांसाठी प्रोटीन तयार करू लागले. आता एक रोमांचक पण थोडे त्रासदायक उदाहरण, सापाच्या विषाची उत्क्रांती. मानवांसहित बहुतेक प्राण्यांच्या लाळ ग्रंथींमधील जीन्स विशेष प्रोटीन उत्पन्न करतात जे अन्न अगदी पोटात जाण्यापूर्वीच रासायनिक स्तरावर त्याचे विघटन करण्यास सक्षम आहेत. विषारी सापांनी मात्र याला एक पाऊल पुढे नेले आहे. त्यांच्या लाळ ग्रंथी विष निर्माण करतात. प्रोटीन आणि इतर रेणूंचे मिश्रण जेव्हा शरीरात टोचले जाते ते त्यांच्या शरीराला मारते. यापैकी
एक प्राणघातक प्रोटीन कसे विकसित झाले ते पाहूया. अनेक लोक असे समजतात की जेव्हा खुल्या हवेत जखम सुकण्यासाठी धरली जाते तेव्हा रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गुठळ्या प्रत्यक्षात रासायनिक अभिक्रियांच्या मालिकेद्वारे तयार होतात, ज्या तत्काळ जखम बंद करतात अगदी पाण्याखाली सुद्धा. ही क्षमता काही प्रमाणात शक्य आहे प्रोटीनमुळे, ज्याला फॅक्टर 10 म्हणतात. मासे, बेडूक यासह साप, पक्षी आणि अगदी मानवाच्या रक्तातही हे आढळते. फॅक्टर 10 सामान्यतः सुप्त किंवा झोपलेल्या अवस्थेत अस्तित्वात असतो. रक्तप्रवाहावर कोणताही परिणाम न करता संथपणे वाहत असतो. जेव्हा रक्तवाहिनी कापली जाते तेव्हा मात्र त्यातील रसायने दुखापतीच्या ठिकाणी असलेल्या ऊतींमधील फॅक्टर 10 सक्रिय करतात. त्यानंतर फॅक्टर 10 रासायनिक अभिक्रियांची मालिका सुरू करते, ज्यामुळे गुठळ्या तयार होऊन जखम बंद होते. ऑस्ट्रेलियन खडबडीत खवल्यांच्या सापाची लाळ आधीच सक्रिय केलेल्या फॅक्टर 10 प्रोटीन्सने भरलेली असते. साप एखाद्या प्राण्याला चावल्यास त्याची लाळ थेट जखमेत टोचली जाऊन पीडिताच्या संपूर्ण शरीरातील रक्ताच्या जलद गतीने गुठळ्या तयार होतात, परिणाम अनेकदा मृत्यूच. शास्त्रज्ञ जेव्हा या जनुकाकडे पाहतात, जी या विषाची सांकेतिक भाषा आहे, त्यांना स्पष्ट चिन्हे दिसतात की सापांचे स्वतःचे फॅक्टर 10 जीन आहे, जे ते स्वतःच्या रक्तात वापरते. ते नक्कल घटनेद्वारे कॉपी केलेले आहे. नक्कल घटनेदरम्यान किंवा नंतर ते तयार होण्याचे कारण म्हणजे नवीन आणि त्याच्या जवळील जनुकांमधील उत्परिवर्तन, जे विषग्रंथींमध्ये रक्ताऐवजी फॅक्टर 10 प्रोटीन तयार करते. जसजसा काळ पुढे गेला तसतसे नक्कल जनुकामध्ये लहान उत्परिवर्तन झाले, ज्यामुळे ते आणि त्याचे नवीन कार्यही बनले अधिक आणि अधिक कार्यक्षम, म्हणजेच जानलेवा. येथे आपण पाहतो की एक जनुक जो उपचारासाठी वापरला जात होता आता मारण्यासाठी विकसित झाला आहे. तर मग सारांश सांगायचा तर नवीन जीन्स कसे विकसित होतात. सर्वात महत्त्वाच्या आणि चांगल्या समजल्या जाणाऱ्या मार्गांपैकी एक म्हणजे जीन्स नक्कल करणे आणि नंतर नवीन उत्परिवर्तनाचा संचय करणे. जीन नकलेमध्ये समान उत्परिवर्तनांसह समाविष्ट करणे, हटवणे आणि बिंदू उत्परिवर्तन, जे आत्ता सर्व जिवंत जगामध्ये नैसर्गिकरित्या घडत आहेत. यासह उत्परिवर्तने सतत घडत असतात आणि सतत नैसर्गिक निवड प्रक्रियेने गाळले जात असतात, जेथे नवीन गुणधर्म आणि नवीन प्रजाती ज्या उत्क्रांतीमुळे निर्माण होऊ शकतात तेथे नवीन अनुवांशिक माहितीच्या विविधतेला मर्यादा राहत नाहीत. धन्यवाद. बायबलमधील उत्पत्तीचे पुस्तक किंवा उत्क्रांतीचा बायबलमधील अर्थ समजून घेण्यासाठी म्युटेशन उत्परिवर्तन कसे घडते हे आता आपल्या लक्षात आले असेल. या भागात येथेच थांबूयात. परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन.